छत्रपतींचा विचार म्हणजे एसआयटी स्थापन करण्यावरून आता शिंदेगड आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. 40 आमदारांना 50 कोके देऊन फोडण्यात आलं, त्या व्यवहारावर एसआयटी स्थापन करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. शिंदे सरकारकडून सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग होतोय, आम्ही सगळ्या तपासांना सामोरं जाऊ पण तुम्ही तोंडावर पडाल असा इशारा राऊतांनी सरकारला दिला. तर खोके घेतल्याबद्दल जे लोक तुरुंगात गेले त्यांनाच खोक्यांचं महत्व कळतं असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे 40 आमदार ज्या पद्धतीनं 50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्याच्यावरती एक एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. खोके घेतल्याबद्दल जे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत त्यांनाच खोक्याचं महत्त्व असतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की खोके काढायचे असतील तर मग त्याला कोणाचे खोके काढले जाणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे विनाकारण असं बोलू नका की ज्याच्यामधून लोकं दुखावली जातील. तुम्हाला लोकांना प्रेम देता आलं नाही, लोकांना भेटता आलं नाही, त्यांच्या मतदारसंघातली कामं करता आली नाहीत आणि ती कामं कोट्यवधी रुपयाची आहेत.